पार्नर मध्ये शिक्षण संस्थेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, पुरुषांसह महिलेलाही बेदम मारहाण। राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी आणि सुरेश पठाण्यांसह 15 जणांवर गुन्हा दाखल। बार्शीमध्ये अजूनही सुरू आहे हाताने महिला उचलण्याची प्रथा। सफाई कामगारांना कायद्याची माहिती नाही तर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचीही उदासीन भूमिका। कोळसा खाण वाटप प्रकरणी चौकशी संबंधी सीबीआयने सुप्रीम कोर्टात सादर केला स्थिती अहवाल। आतापर्यंत 14 एफआयआर दाखल, पुढच्या मंगळवारी होणार सुनावणी। सरकारी नोकरीमध्ये मुस्लिमांना 8% आरक्षणाची रहिमान समितीची शिफारस। मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी 2008 स्थापन केला होता अभ्यास गट। आणि सचिन तेंडुलकरच्या 200 टेस्ट मॅच साठी एमसीएची जय्यत तयारी। तयारीबाबत एमसीए अध्यक्ष शरद पवार आज घेणार पत्रकार परिषद। कांदिवली इथं सचिनच्या नावानं जिमखाना।